जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे हरविलेल्या बालकास पोलिसांनी बालकाच्या कुटुंबाचा शोध घेऊन स्वाधीन करून घडविले माणुसकीचे दर्शन। जुलै 30 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी येथे कन्हैयाल मंदिरच्या जवळील तलावाच्या बाजूस असलेल्या शेतात 2 वर्षाचे बालक मुलगा पावसात रडत असल्याचे पिंपळनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जयेश खलाणे यांनी लागलीच असे बीआर पिंपळे पोहे कोव्हीएम चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भरत बागुल यांना सदर ठिकाणी पाठविले व सदर बालकाचा नातेवाईकांचा शोध घेणे सोदशित केल्याने बालकाचा फोटो व माहिती लागलीच सर्वत्र माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर प्रसारित केली। सदर बालक हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंजारझाडी येथील शरद उर्फ गोडंडू बापू चौर यांचा मुलगा असून मुलाचे आई वडील हे दारू पिऊन कोठेही फिरत असतात व एका ठिकाणी ते राहत नाही। सदरची माहिती समजताच पोलीस पाटील सरपंच यांच्याशी संपर्क केला। सदर बालक शरद उर्फ गोडंडू बापू चौर याचे असून माझा लहान भाऊ व त्याची पत्नी हे दोघेही व्यसनाधीन असून ते कधीतरी गावावर येत असतात, ते कोठेही कामधंदा करून कोठेही राहतात अशी माहिती बालकाचा काका यांनी दिली। बालकाचा पालन पोषण आम्हीच करणार असल्याचे गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या समक्ष कळविल्याने बालकाला त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्प पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री विभाग संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, प्रभारी अधिकारी पिंपळनेर, सहकारी असे बी आर पिंपळे, पोलीस कॉन्स्टेबल व्ही एम चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल भरत बागुल यांनी केली आहे। साक्री प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दिनांक 30/7/2024 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास आमळी गावाचे पोलीस पाटील यांचा फोन आला की एक अनोळखी 2 वर्षाचं बालक हे रडत आहे आणि त्यास आम्ही ताब्यात घेतलेले आहे, आपण तात्काळ मदत पाठवा। त्यानुसार आम्ही बेटा मल्हार ASI पिंपळे चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबूल यांना पाठवून सदर बालकाचा कुटुंबियांचा शोध घेण्यावर आदेशित केले। त्यानंतर आम्ही ते बालकाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला। प्रसारित केल्यानंतर सदरचा बालक हा पिंजारवाडी विजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे समजल्याने तत्काळ पोलीस पाटील यांना फोन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना निरोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून घेतले व सदरच्या बालकाला त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे।